शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। पंचायत समिति पूर्व उपसभापति सुजीत नीतनवरे के हाथों गरीबों के लिए किया गया धान्य का वितरण। लॉकडाउन का तीसरा टप्पा शुरू हुआ, गरीब कामगार लोगों के खाने का सवाल खड़ा हुआ। दौलामेटी के गणेश नगर में बहुत सी गरीब परिवार रहते हैं। यहाँ पर रोजंदारी वाले हमाल घर काम करने वाले परिवार रहते हैं। काम बंद होने से परिवार को दो वक्त की रोटी खिलाना मुश्किल हो रहा है। 17 तारीख तक लॉकडाउन पड़ने से गरीबों का खाने का सवाल खड़ा हुआ। दौलामेटी के वार्ड क्रमांक के सदस्य नितिन अड़सर ने पिछले कई दिनों से अनाज बांट रहे हैं। रविवार को ग्राम पंचायत सदस्य नितिन अड़सर पूर्व उपसभापति सुजीत नीतनवरे के हाथों से करीब 90 किलो अनाज बांटकर अपना सामाजिक दायित्व निभाया। इस समय सरपंच आनंदिताई कपनीचोर, उपसरपंच गजानन रामेकर, पूर्व सरपंच संजय कपनीचोर, सतीश खोबरागड़े, विजय अड़सर, राजेश सूर्यवंशी, सुनील चौधरी के मदद से चावल का वितरण किया गया। कोरोना वायरस उद्रेका संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या दौलामेटी सर्कलमध्ये ग्रामपंचायत दौलामेटीमध्ये वार्ड नंबर 1 आमचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य नितीनजी अडसळ त्यांच्या माध्यमातून आज गरीब आणि मजूर जे वर्ग आहे त्यांना जेवणाच्या सोयीकरता तांदळाचे 30-30 किलोचे वाटप आज इथे करण्यात आले। या क्षेत्रामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच आमदार श्री समीरजी मेघे यांच्या माध्यमातून सर्व या परिसरातील लोकांना जेवण आणि अन्नधान्याचे किट वाटप होत आहे। कोणीही उपाशी राहू नये या प्रयत्नाने भारतीय जनता पार्टी काम करत आहे। या वाटपाकरता आज इथे उपस्थित आमच्या ग्रामपंचायतचे सन्माननीय उपसरपंच गजाननजी रामेकर, त्याचप्रमाणे माजी सरपंच संजयजी कपनीचोर, ग्रामपंचायत सदस्य सतीशजी खोबरागडे हे उपस्थित आहेत। आपण बघत असाल जो वार्ड नंबर 1 आहे तो वार्ड नंबर 1 ते आपल्या गणेशनगर एक झोपडपट्टी म्हणून आहे आणि त्यामध्ये कमसेकम 3,500 मजूर वर्ग आहे। त्या मजूर वर्गामध्ये आज 1.5 महिना झाला, 2.5 महिने झाले तर ते सर्व घरी बसलेले आहेत, त्यांना जेवणाची सोय नाही आणि तेच बरोबर नेमकं हेरलं ते नितीनजी अडसळ यांनी। आणि आपल्या वार्डामध्ये आपले एकही माणूस उपाशी राहू नये, एकही आपला जो मजूर आहे तो उपाशी राहू नये करता ते खूप सतत सातत्याने प्रयत्न करीत आहेत। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथे बघत आहात की जे आपण ज्यांना किट वाटप केले त्यांच्या चेहऱ्यावर आज हास्य फुलत आहे आणि त्यांनी प्रण केलं आहे आमच्या संजयबाबू कमनीचोर आणि त्याचप्रमाणे गजाननजी रामेकर आणि या ग्राम वार्डाचे सदस्य यांनी की आमच्या या क्षेत्रामध्ये माझ्या वार्डामध्ये कोणी उपाशी राहणार नाही, ज्यांना कोणाला काही मदत लागली तर त्यांनी आम्हाला सांगावं असे त्यांनी प्रण केलं आणि आज हे वाटप इथं करण्यात आलं। धन्यवाद। गेले 22 तारखेपासून दौलामेटी क्षेत्रामध्ये या परिसरातील ग्रामपंचायत सरपंच मॅडम, ग्रामपंचायतकडून तसेच गावातील दानवीर जे लोक आहेत यांच्या माध्यमातून परिसरामध्ये सर्व अन्नधान्याचे वाटप चालू असून आमदार श्री समीरजी मेघे यांच्या माध्यमातून पण सतत दुपारला व संध्याकाळला दोन्ही टाईमला जेवणाची व्यवस्था आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे व त्याचप्रमाणे गावामध्ये गरजू लोकांना ज्या लोकांच्या घरी तेल वगैरे नमक वगैरे असं काही नाही त्या लोकांना आम्ही आमच्या माध्यमातून मदत करतो व आपल्या परिसरामध्ये कोणीही व्यक्ती बाहेरील आलेला व्यक्ती उपाशी राहणार नाही हे याची आम्ही दक्षता घेऊन सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत। इनबीसीएन न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।